आहोत सुरुवातीला बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये आज तिसरा वीकेंड लॉकडाऊन आहे, तर सोमवारपासून पूर्णतः लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवा सोडून सरकारी आणि खासगी कार्यालय बंद आहेत, बाजारपेठा बंद आहेत. असं असलं तरी देखील मोठ्या संख्येनं नागपूरकर रस्त्यावर बघायला मिळत आहेत. नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. मागच्या 24 तासात नागपूरमध्ये 1,957 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर 15 रुग्णांचा इथे मृत्यूही झालाय. सलग 10व्या दिवशी नागपूरमध्ये कोरोनानं हजारांचा आकडा जो आहे तो आता पार केलेला आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये गांभीर्य अजूनही दिसत नाहीये आणि त्यामुळे इथे कडक लॉकडाऊन लावण्याची गरज निर्माण झाली. आणि याच संदर्भात त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरमध्ये आज तिसरा वीकेंड लॉकडाऊन आहे, असं असताना देखील नागपूरच्या रस्त्यावरचं जर का तुम्ही दृश्य बघितलं तर तुम्हाला प्रश्न पडेल की नागपूरमध्ये खरंच लॉकडाऊन आहे का. इतक्या मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर उतरलेले आहे, फक्त बाजारपेठा बंद ठेवून लॉकडाऊन म्हणायचा का, हाच आता प्रश्न पडायला लागलेला आहे. जर का तुम्ही बघितलं तर अनेक असे नागरिक तुम्हाला रस्त्यावर दिसेल की ज्यांनी नीट मास्क देखील घातलेले नाही. नागरिक मास्क घालून निघतात, पण बहुतांश नागरिक हे नाकाच्या खाली मास्क वापरतात. इतकंच नाही तर रस्त्यानं फिरताना देखील जे काही काळजी घ्यायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे, त्याचं पालन करत नाही. हीच प्रमुख समस्या नागपूरच्या रस्त्यावर पाहायला मिळते. त्यामुळे आजचा वीकेंड लॉकडाऊनचा दिवस आहे पहिला, असं असताना देखील नागपूरमध्ये मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळत आहे. सीताबर्डी मार्केटचं जर दृश्य बघितलं तर मार्केटमध्ये दुकानं बंद आहे. दुकानही व्यापाऱ्यांनी पूर्णपणे वीकेंड लॉकडाऊनला पूर्णपणे प्रतिसाद दिलेला आहे. आपण जर का बघितलं तर पूर्णपणे मार्केट हे बंद आहे. मार्केटवर इतर कुठेही ग्राहक किंवा खरेदीदार दिसत नाही, कारण की मार्केट बंद आहे. पण महत्त्वाचा विषय हा आहे की मार्केट जरी बंद असलं तरी लोकांची ही इतक्या मोठ्या प्रमाणे रस्त्यावरची जी गर्दी दिसत आहे, त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की जरी प्रशासनाने वीकेंड लॉकडाऊनचं आवाहन केलेलं होतं, तिसरा वीकेंड लॉकडाऊन आहे, असं असताना देखील नागरिकांकडनं पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सोमवारपासून नागपूरमध्ये कडकडीचा लॉकडाऊन असणार आहे. नागरिकांना रस्त्यावर फिरण्यासाठी देखील मज्जाव असणार आहे. इतकंच नाही तर जी मोहीम आहे नागपूर महानगरपालिकेने लसीकरणाची मोहीम, यासाठी देखील विशेष खबरदारी घेतलेली आहे. आणि महत्त्वाचा विषय की जे वीकेंड लॉकडाऊन आतापर्यंत 3 वीकेंड लॉकडाऊन होत आहे, या तिन्ही वीकेंड लॉकडाऊनमध्ये नागरिकांचा जो निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे तो सोमवारपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये पाहायला मिळणार नाही, यासाठी देखील पूर्ण खबरदारी प्रशासनाकडनं घेतली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोवळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं महामार्गावर आंदोलन केलंय. कर्नाटकच्या वाहनांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नका अशी मागणी शिवसेनेनं केलेली आहे. कर्नाटक पासिंगच्या ट्रॅक्सवरती बंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. कागलजवळच्या आरटीओ चेकपोस्टवरती शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी कन्नड संघटनांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. तर या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. बेळगाव सीमाप्रश्नी वातावरण चिघळलेलं आहे. शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेली आहे. राष्ट्रीय महामार्गावरचं हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय. कर्नाटक पासिंगच्या गाड्यांना बंदी घालावी, महाराष्ट्रामध्ये यायला बंदी घालावी, या मागणीसाठी खरं तर हे शिवसेनेचं आंदोलन आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 अशी ओळख असल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील या आंदोलनस्थळी आपल्याला पाहायला मिळतोय. कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून कालपासून कोल्हापूरमधली जी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक जी बस सेवा होती ती देखील बंद केली होती शिवसेनेनं. आणि त्यानंतर आत्ता आपण पाहतोय की हे आंदोलन सुरू आहे. अशा पद्धतीनं जय महाराष्ट्रचे जो फलक आहे तो फलक त्या ट्रक्सवर लावला जातोय. आणि आंदोलनाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं हा सगळा पोलीस बंदोबस्त देखील राष्ट्रीय महामार्गावर तैनात करण्यात आलेला आहे. हातामध्ये भव्य झेंडे घेऊन घोषणा देत आपण पाहतो या ठिकाणी हे शिवसैनिक आंदोलन करत आहेत. ट्रक्सवर जय महाराष्ट्र असा आशय असलेला जो फलक आहे तो देखील लावला जातोय. त्यामुळं कन्नड रक्षण वेदिका संघटनेला एक प्रत्युत्तर म्हणून हे शिवसेनेनं कोल्हापूरमध्ये आंदोलन केलेलं आहे कागलजवळ. आणि याच आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सीमाप्रश्न जो आहे तो चिघळल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. महत्त्वाचं म्हणजे काल मध्यरात्रीपासून महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा पूर्णपणे बंद आहे. फक्त इतर जी वाहतूक आहे ती सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आहे, हा बेळगावकडून येणारा रस्ता आहे. आणि याच रस्त्यावर हा जो चेकपोस्ट आहे आरटीओ चेकपोस्ट, या चेकपोस्टवरून ही जी वाहनं आहेत म्हणजे कर्नाटक पासिंगची जी वाहनं आहेत ती वाहनं महाराष्ट्र राज्यात सोडू नयेत या मागणीसाठी हे शिवसेना आंदोलन करते. आणि हे आंदोलन झाल्यानंतर पुन्हा कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून देखील प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. मात्र काल मध्यरात्रीपासून सांगली कोल्हापूर जिल्ह्यामधून जाणारी बेळगाव धारवाड हुबळी अगदी बेंगलोरपर्यंत जाणारी जी सगळी बस सेवा आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली.
आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक राज्य सरकारनं देखील त्यांची जी बस सेवा आहे, मग कोल्हापूर, कोकण किंवा पुणे मुंबई असेल किंवा मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये जाणारी जी बस सेवा आहे, ती बस सेवा पूर्णपणे बंद केलेली आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कागल, कोल्हापूर. आणि कोल्हापूरमधल्या या बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.